नमस्कार, आज आपल्याला शेंगदाण्याचे लाडू करायचे आहेत। ते उपवासाला चालतात, तर त्याकरता मी हे 100 ग्रॅम शेंगदाणे आणि हा 50 ग्रॅम गुळ घेतलेला आहे। हा सुरीने कापून घेतलेला आहे, तुम्ही किसून पण घेऊ शकता किसणीने। पण शेंगदाण्याचे बरेच जण म्हणतात आम्हाला शेंगदाणे खाल्ल्यामुळे पित्त होतं, त्याकरता काय करायचं, तुम्ही हे शेंगदाणे चांगले असे क्रिस्पी भाजून घ्यायचे, तसे त्याचे 2 तुकडे झाले पाहिजेत। आणि पाखडताना हे बघा, हे जे त्याचे मधले टोकाजवळ नाका असतात हे काढून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला पित्त होत नाही। आणि हे फेकून द्यायचं आहे, पण हे शक्यतो काढल्यामुळे पित्त खूप कमी होतं, म्हणजे होतच नाही जवळजवळ, म्हणून हे काढायचं आहे। नाहीतर काय करायचं, शेंगदाणे गव्हाच्या चाळणीने किंवा ही बघा स्टीलची चाळ नसते हिने चाळून घेतलं तरीही ते नाकं निघून जातात, तेव्हा हे नाकं काढून घ्यायचे, म्हणजे आपल्याला पित्त होत नाही। आता मी शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेते आहे, एकदम बारीक कूट करून घ्यायचं आहे। हे बघा, हे मिक्सरच्या भांड्यात मी बारीक करून घेते कूट, मग आपल्याला लाडू बनवायचे। एकदम झटपट लाडू होतात। हे बघा, आता आपला हा कूट असा बारीक झालेला आहे। आता हे गूळ याच्यात मिक्स करायचं आहे चांगला। सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे छान, सगळा गूळ शेंगदाण्याच्या कुटाला लागला पाहिजे। असे खरपूस शेंगदाणे भाजल्यामुळे त्याचा कलर बघा कसा आलेला आहे शेंगदाण्याचा, खूप झटपट आहे। जेव्हा काही बायका श्रावणी सोमवारी वगैरे तिखट खात नाही, तेव्हा त्यांना हे फार पटकन आणि खायला एकदम पोटभरीचं असे लाडू आहेत, म्हणजे 2 लाडू खाल्ले तरी याने पोट भरतं। म्हणून हे उपवासाला बनवायचे, किंवा आपल्याला खिचडीबरोबर जरी ताटात बाजूला असेल तरी खायला खिचडी छान वाटते गोड पदार्थ म्हणून। हे बघा, हे सगळं मिक्स झालेलं आहे, आता याचे लाडू बनवून घ्यायचे। हे असं हातानेच मिक्स होतं, याने चमच्याने मिक्स होत नाही, कारण याच्यात आपण तेलातुपाचा काहीच वापर केलेला नाही आणि लागतच नाही, पण हे हाताने मिक्स केल्यामुळे आपोआप ओलं होतं। थोडासा जर गुळाचा तुकडा काही असेल तर तो असा आपण दाबून बारीक करू शकतो। हे बघा, आता हे लाडू आपले तयार होतील, असे हे झटपट होणारे लाडू आहेत। हे असं लाडू, हे 3 बोटं आणि हे वरचे 3 बोटं अशा ह्याच्यात लाडू वळायचा आहे, तो पटकन वळला जातो। हे बघा कसे छान लाडू झालेले आहेत, असे आपल्याला सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत। ह्याच्यात काजू बदाम टाकायची गरज नाही, पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टाकू शकतात। हे बघा, हे असे पटापट सगळे लाडू होतात आणि खूप छान लागतात, माझ्या मुलांना तर फारच आवडतात आणि घरात आम्ही सगळेच खातो। म्हणजे हे बघा, हे असे आपले शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत। हे तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया, काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट बॉक्सला जरूर पाठवा। आणि माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा, म्हणजे तुम्हाला माझ्या अशा छान छान रेसिपी बघायला मिळतील, त्या सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येतील, म्हणून तुम्ही आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता हे फोटो काढू।